नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आतापर्यंत घडलेल्या सर्व राजकीय घडामोडींचा घेऊयात वेगवान आढावा। मराठा आरक्षणावर बोलायला नेत्यांनी नंबर लावलेले आहेत। एकदा बोललेला नेता पुन्हा बोलत नाही। कितीही दम खाऊन या, आम्ही तुम्हाला खेटायला खंबीर आहोत, असं म्हणत मनोज जरांगे यांनी सर्व नेत्यांवर टीका केली आहे। भुजबळ यांना पदावरून दूर करा, जरांगे समर्थकांनी अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे। उद्धव यांना रोखण्यासाठी ठाणे पोलिसांचं कारस्थान असून फलक पोलिसांसमोरच पाडण्यात आलेले आहेत। आम्ही मुंब्र्यात येणारच, अडवून दाखवा, असं म्हणत संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांनाच आव्हान दिलंय। आतापर्यंत आजारी माणसांना लोक भेटायचे, आता मात्र आजारी माणूस कोणाला तरी भेटायला गेल्याचं बघायला मिळतं आहे। अमित शहा आणि अजित पवारांच्या भेटीवर संजय राऊतांनी हा टोला लगावलाय। कोल्हापुरात दूध दरावरून उद्धव गट आक्रमक झालाय। उद्धव गटाचा मोर्चा पोलिसांनी अडवला, दरम्यान आक्रमक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। जगावात 4 दिवसात 1.5 लाखांच्या वर कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। मनसेने हिंदी कलाकारांना दीपोत्सवाला आमंत्रित केलं, यावरून मोठी टीका करण्यात आली आणि या टीकेला मनसेच्या संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे। आम्ही मराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करण्याचं, मराठी प्रेम हे पुतना मावशीसारखं प्रेम आहे, हिम्मत असेल तर गुजरातीऐवजी मराठी माणसाला पंतप्रधान करा, मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहतं आणि कोण पाठीला पाय लावून पळतं हे महाराष्ट्राला माहीत आहे, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी या टीकेवर प्रत्युत्तर दिले। चौकशीत अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर आणि अस्थि व्यंगोपचार शास्त्र पथक प्रमुख डॉक्टर देवकाते तसेच इतर विभागातील संबंधित अधिकारी दोषी आल्याचं दिसून आल्यामुळे या घटनेचं गांभीर्य विचारात घेऊन पुणे अधिष्ठाता डॉक्टर ठाकूर यांच्याकडील पदभार काढून घेऊन त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या 4 राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला एनडीएचा मित्रपक्ष म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला। या संदर्भातील पत्र भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांना दिल्ली इथे सुपूर्द केलं। उद्धव ठाकरे आज मुंबऱ्यातील शाखेला भेट देणार आहेत। यावेळेस उद्धव यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या। अदूषित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे। मुंबऱ्यात हिंदू मुसलमान गुण्यागोविंदाने राहतात, शांतता भंग करण्यासाठी उद्धव मुंबऱ्यात येत आहेत का, असा सवाल शिवसेनेचे प्रवक्ता नरेश म्हस्के यांनी उपस्थित केलाय। ठाण्यात उद्धव यांच्या स्वागताचं फलक फाडलं, पोलिसांच्या मदतीशिवाय हे होऊच शकत नाही, जितेंद्र आव्हाडांनी हा आरोप केला असून या संदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलेलं आहे। एनडीएमध्ये लोकसहभागातून उभारण्यात येणाऱ्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्याची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पाहणी केली। श्रीमंत बाजीराव पेशवे देशाच्या इतिहासातील झंझावाती व्यक्तिमत्व होतं, त्यामुळे त्यांचं कार्य तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे।
एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानलेले आहेत। खडसे यांना नुकताच हृदयविकाराचा झटका आला, यानंतर काय घडलं ते खडसे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना फोनवरून सांगितलेलं आहे। तुम्ही जर माझ्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून दिली नसती तर माझं विमान जमिनीवर आलंच नसतं, अशा शब्दामध्ये खडसे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपल्या महाराष्ट्राच्या सर्वस्पर्शी विकासाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी आणि जगाने गौरवपूर्ण वाटचालीची दखल घ्यावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूयात, असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्रातल्या जनतेला दिवाळीचा सण आनंदाने जाऊ द्या, त्यांच्या व्यक्तिगत कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी येऊ आणि पुढच्या आयुष्यामध्ये जे कार्यक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केले जातात त्याला भरभरून यश येऊ, अशा शुभेच्छा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलेल्या आहेत। भाजपा आमदार गणेश नाईक यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई मनपातर्फे आदिवासी विकास योजनेअंतर्गत आदिवासी आणि कातकरी समाजाचे सामाजिक आणि आर्थिक पुनर्वसन करण्यात आलं। या सर्व आदिवासी आणि कातकरी बांधवांसोबत त्यांच्या नवीन घरी जात आमदार गणेश नाईक यांनी दिवाळी साजरी केली। यावेळेस नागरिकांना फराळाचे आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। शिरशाळवाडीच्या आपत्तीग्रस्त लहान मुलामुलींसाठी विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे आणि शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ आणि पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर दिवाळीनिमित्त धमाल खरेदीची लयलूट करत दिवाळीत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे।